2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या नाळ या चित्रपटाने आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले होते. त्याच प्रश्नांची उत्तरं आपणास आता नाळ 2 मधून मिळणार आहेत. नाळ या चित्रपटाचे बजेट केवळ 3 कोटी रुपये होतं, जेव्हा की या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं जवळपास 32 करोड रुपये. याच अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी आपल्या समोर नाळ 2 हा चित्रपट घेऊन आलेले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीसच अत्यंत नैसर्गिक अशा वातावरणामध्ये पार्श्वभूमीमध्ये ससा आणि कासवाची गोष्ट सांगत आपल्या समोर चेतू, चिमी आणि मनी या तिघांची पार्श्वभूमी सांगण्यात येते. चेतू जेव्हा त्याच्या खऱ्या आईला गावाकडे भेटण्यासाठी जातो तेव्हा त्याच ठिकाणी त्याची बहीण चिमी, भाऊ मनी आणि त्याचे खरे बाबा भेटतात. त्यानंतर भावा बहिणीचं नातं, त्यांचं रुसणं फुगणं, त्या पलीकडे जाऊन भावाभावांची होणारी भांडणं, या सर्वांची झलक या ट्रेलर मधून आपणास पाहायला मिळते. गावची पार्श्वभूमी दाखवताना नदी, दर्या, डोंगर, घरे असे निसर्ग सौंदर्य या चित्रपटामधून अतिशय सुंदररित्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेले आहे. नाळ हा चित्रपट जिथे संपतो तिथूनच नाळ 2 आता सुरू झालेला आहे. आणि या चित्रपटामधून आपल्या समोर नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, श्रीनिवास पोकळे, त्रिषा ठोसर, भार्गव जगताप, दीप्ती देवी आणि देविका दफ्तरदार या सर्वांचाच दमदार अभिनय पाहण्यास मिळणार आहे. या चित्रपटाचे संवाद नागराज अण्णा यांनीच लिहिलेले आहेत. चित्रपटाचं म्युझिक AV प्रफुल्ल चंद्र यांचं आहे, तर बॅकग्राऊंड स्कोअर अद्वैत नेमळेकर यांचं आहे. आणि या चित्रपटाचे गीतकार आहेत वैभव देशमुख. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, स्टोरी, स्क्रीन प्ले आणि दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी केलेलं आहे. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 10 नोव्हेंबरला आलेली आहे. चेतू, चिमी, मनी हे सर्वजण आपली वाट पाहत आहे थिएटरमध्ये. म्हणतात ना, तुटल्यावरही काही जुळून राहत असेल तर ते म्हणजे नाळेचं नातं. या चित्रपटामधून केवळ आई आणि मुलगा असंच नव्हे तर मुलगा आणि बाप, भाऊ बहीण, भाऊ भाऊ यांच्यातील नातेसंबंधही उलगडणार आहेत. चेतूच्या खऱ्या वडिलांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र जोशी आपणासमोर आलेले आहेत आणि त्रिषा ठोसर त्याची बहीण, भार्गव जगताप हा त्याचा भाऊ म्हणून आपल्याला दिसणार आहे. बघूयात यावेळेला प्रेक्षक आणि चित्रपट यांची नाळ किती घट्ट जमते ते. ज्या पद्धतीने ट्रेलर आपणासमोर प्रदर्शित करण्यात आलेला आहे तो नक्कीच आपली उत्कंठा वाढवतो की चित्रपटामध्ये नक्की काय होणार आहे पुढे चालून ते जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये लागून राहते. नाळ 2 या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.